आणि निर्लज्जपणे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक व्हायचं. हा जो ढोंगीपणा आणि नाटकीपणा मेंदे गटाने जो चालवलेला आहे, आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जे आलेले आहेत त्यांना बाळासाहेबसुद्धा कळलेले नाहीत किंवा त्यांचे शरद पवारसुद्धा पवारसाहेबसुद्धा कळलेले नाहीत. त्यांनी अशा पद्धतीची मुक्ताफळं काढायची आणि आपले वैचारिक दारिद्र्य प्रदर्शित करून दाखवायचं केवळ आणि केवळ मतांच्या लाचारीसाठी. त्यामुळे प्रसाद लाड किंवा अन्य जे आहेत ते बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून सहानुभूती मिळवण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे त्यांचा, त्यामध्ये त्यांना कधी यश मिळणार नाही. बाळासाहेबांची बेईमानी करायची आणि निर्लज्जपणे पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक व्हायचं, हा जो ढोंगीपणा आणि नाटकीपणा मेंदे गटाने जो चालवलेला आहे, हे सगळे ओळखून आहेत संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण देश, आणि बाळासाहेबसुद्धा स्वर्गातून पाहत आहेत. नक्कीच त्यांना धडा शिकवतील. सत्य आहे, जो इतिहास आहे शिवरायांचा तो प्रदर्शित करायलाच पाहिजे. पण एवढा उशिराने जरी घेतला तर ते चांगलं काम असेल, तर त्यांना शिवसेना कधी अडकणार नाही. परंतु केवळ मतांचे बेरीज करण्यासाठी हा जर निर्णय घेत असतील तर त्यामध्ये कधी ते कदापि ते यशस्वी होणार नाहीत.